मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे। डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओजपासून आपण इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी व्हावी यासाठी जास्तीत जास्त सराव परीक्षा यांचे व्हिडिओज अपलोड करत आहोत। त्यानुसार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयावर आधारित सराव परीक्षा क्रमांक 8 याचा व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत। आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 40 गुणांची प्रश्नपत्रिका त्या सर्व उत्तरांच्या स्पष्टीकरणासह अभ्यासणार आहोत। तर केवळ 40 गुणांचीच नाही, तर या ठिकाणी जे ऑरसह विकल्पासह जे 20 गुण असतात अशा प्रकारे एकूण 60 गुणांची प्रश्नपत्रिका आपण अभ्यासणार आहोत। तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये केवळ 40 गुणांचीच ही उत्तरपत्रिका लिहिणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, या अगोदर आपण एकूण 7 सराव परीक्षांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। त्या सर्वांची लिंक इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। त्याचबरोबर आपण विज्ञान भाग 1 आणि भाग 2च्या जे क्वेश्चन बँक आहेत त्यांचे देखील व्हिडिओज, त्यांचे सोल्युशन्स, त्यांची उत्तरं आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्यांची देखील लिंक मी यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या। चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामधील पहिला प्रश्न, प्रश्न पहिला अ हा 5 गुणांसाठी असणारा प्रश्न आहे। यामध्ये केवळ रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचाच प्रश्न प्रकार येतो। त्यामध्ये योग्य पर्याय निवडून खालील उपप्रश्नासमोर योग्य पर्याय क्रमांक लिहा अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येत असतो। यामधील पहिला उपप्रश्न, अल्कधर्मी मृदा धातूंच्या अणूच्या बाह्यतम कवचात टिंबटिंब इलेक्ट्रॉन असतात, किती इलेक्ट्रॉन असतात? खाली काही पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय 1, दुसऱ्या पर्यायामध्ये 2 इलेक्ट्रॉन्सची संख्या दिलेली आहे, कमध्ये 3 इलेक्ट्रॉनची संख्या दिली आहे आणि चौथा पर्याय म्हणजे ड यामध्ये 4 इलेक्ट्रॉनची संख्या आहे। तर यापैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर याचं योग्य उत्तर असेल अ, म्हणजेच अल्कधर्मी मृदा धातूंच्या या अणूंच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे जो आपला आधुनिक आवर्त सारणी आहे त्या आधुनिक आवर्त सारणीमधील घनक्रमांक 1 मधील जेवढी काही मूलद्रव्य आहेत त्या सर्व मूलद्रव्यांना आपण अल्कधर्मी मृदा धातूंचा गण किंवा अल्कधर्मी मृदा धातू असं म्हणत असतो। त्यामुळे याचं उदाहरण पहा, हायड्रोजन, त्यानंतर लिथियम, त्यानंतर सोडियम, तर हे सर्व जे धातू आहेत यांना आपण अल्कधर्मी मृदा धातू म्हणत असतो। यांच्या बाह्यतम कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो। पुढे जाऊया, पितळी भांड्यावर क्षरणामुळे हिरवट थर जमा होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणती क्रिया कराल? पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय विलेपन, दुसरा पर्याय धनागरीकरण, तिसरा पर्याय कथलीकरण, चौथा पर्याय संमिश्रीकरण। तर आपण योग्य पर्याय आपल्याला निवडायचा, तर याचा योग्य पर्याय असेल कथलीकरण क। पुढचा उपप्रश्न, खाली दिलेल्या कार्बनी संयुगाच्या रासायनिक अभिक्रियेचा प्रकार ओळखा। तर या ठिकाणी C12H22O11 याला आपण साखर म्हणतो। तर साखरेचं याला आपण उष्णता दिली, उष्णता दिल्यानंतर हे साखरेचं रूपांतर कार्बन आणि त्यानंतर मग पुन्हा पाण्याची वाफ अशा प्रकारे होत असतं। म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, एकच अभिक्रियाकारक आहे आणि यापासून 2 उत्पादिते तयार होत आहेत। त्यामुळे ही अभिक्रिया कोणती असेल तुम्ही ओळखू शकता। पर्याय पाहूया आपण। पहिला पर्याय समावेशन अभिक्रिया, दुसरा पर्याय प्रतियोजन अभिक्रिया, तिसरा पर्याय अपघटन अभिक्रिया आणि चौथा पर्याय क्षपण अभिक्रिया। तर याचं योग्य उत्तर आपल्याला सांगायचं, योग्य उत्तर असेल मित्रांनो अपघटन अभिक्रिया। म्हणजे एकाच अभिक्रियाकारकाचे 2 वेगवेगळ्या उत्पादितामध्ये या ठिकाणी रूपांतर होत आहे म्हणून ही अभिक्रिया अपघटन अभिक्रिया असेल। चौथा उपप्रश्न, अनंत अंतरावर असणाऱ्या वस्तूची बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा टिंबटिंब असते। पर्याय पाहूया, सुलटी व वास्तव, सुलटी व आभासी, उलट व वास्तव आणि शेवटचा पर्याय उलट व आभासी। तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो उलट व वास्तव। पुढचा उपप्रश्न 5वा, टिंबटिंब हे पाण्याच्या असंगत आचरणाचे उदाहरण आहे। खाली पर्याय दिलेले आहेत, दवबिंदू निर्मिती, दुसरा पर्याय गोठणे, तिसरा पर्याय हिवाळ्यात खडकांना भेगा पडणे, चौथा पर्याय बाष्पीभवन। तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो क, हिवाळ्यात खडकांना भेगा पडणे हे पाण्याच्या असंगत आचरणाचे उदाहरण आहे।
पुढचा प्रश्न, प्रश्न पहिला ब, हा देखील आपल्याला पाच गुणांसाठी असतो. यामध्ये केवळ रिकाम्या जागा हा प्रश्न प्रकार वगळून इतर वस्तुनिष्ठ प्रश्न यांचा समावेश केलेला असतो. त्याविषयी आपण माहिती घेऊया. यातील पहिला उपप्रश्न, चूक की बरोबर ते लिहा. तर पृथ्वीच्या आत आत जात असताना खोलीनुसार जी स्मॉल जी म्हणजे गुरुत्वत्वरणचे मूल्य हे वाढत जाते, ह्याचं उत्तर सांगायचं मित्रांनो आपल्याला. तर हे विधान पूर्णपणे चूक आहे. त्याचं कारण पृथ्वीच्या आत आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य हे कमी होत जाते. या ठिकाणी केवळ तुम्ही चूक इतकं जरी उत्तर लिहिलं तरी देखील तुम्हाला पूर्ण गुण मिळेलच. पुढे जाऊया. सहसंबंध ओळखा. यामध्ये आयोडीन स्थायू दिलेलं आहे, तर ब्रोमीन म्हणजे आयोडीनची भौतिक अवस्था स्थायू आहे, तर ब्रोमीनची भौतिक अवस्था काय असेल हे आपल्याला सांगायचं. तर याची भौतिक अवस्था असेल द्रव. पुढे गटात न बसणारा शब्द ओळखून त्याचे समर्थन करा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला चार प्रश्न घटक दिलेले असतात, त्यापैकी एक वेगळा घटक शोधायचा आहे आणि तो घटक वेगळा का आहे याचं समर्थन करायचं, याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. तर या ठिकाणी व्होल्टमीटर, थर्मामीटर, ॲमीटर आणि गॅलव्हनोमीटर अशा प्रकारचे चार घटक दिलेले आहेत, त्यापैकी वेगळा घटक आपल्याला सांगायचा आहे. तर नक्कीच वेगळा घटक हा थर्मामीटर असेल मित्रांनो. त्याचं कारण सांगूया, कारण इतर सर्व विद्युतधारेशी संबंधित घटक आहेत आणि थर्मामीटरच्या मदतीने आपण तापमान मोजत असतो. पुढचा उपप्रश्न, खालील आकृतीत दर्शवलेल्या दृष्टिदोषाचे नाव लिहा. तर खाली कोणती आकृती दिली आहे, तर या प्रकारची. तर या आकृतीमध्ये किंवा या आकृतीवरून आपल्याला या दृष्टिदोषाचं नाव सांगायचं आहे. तर हा दृष्टिदोष असेल तो म्हणजे दूरदृष्टिता. तर या दृष्टिदोषामध्ये व्यक्ती दूरवरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो, परंतु जवळील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण हे दृष्टिपटलावर एकत्रित येण्याच्याऐवजी दृष्टिपटलाच्या मागे एकत्र येतात. म्हणजे या वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर निर्माण होण्याच्या ऐवजी दृष्टिपटलाच्या मागे तयार होते, त्यामुळे आपल्याला या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळेच योग्य उत्तर या दृष्टिदोषाचं नाव दूरदृष्टिता असं आहे. प्रश्न पाचवा उपप्रश्न, C4H10 हे रेणूसूत्र दर्शवणाऱ्या हायड्रोकार्बनचे नाव ओळखून त्याचे रचना सूत्र काढा. तर C4H10 म्हणजेच काय असेल, याला आपण ब्युटेन म्हणत असतो. तर याचं रचना सूत्र आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी चार कार्बन आहेत मित्रांनो, C4H10. त्यामुळे चार कार्बन, 1, 2, 3 आणि 4. उर्वरित कार्बनच्या ज्या संयुज आहेत, आपल्याला माहिती आहे कार्बन चतुःसंयुजी आहे, म्हणजे एका कार्बनचे संयुजा ही 4 आहे. तर उर्वरित सर्व या संयुजांची आपल्याला या हायड्रोजनच्या मदतीने समाधान करायचं आहे. त्यानुसार आपण इथं सर्व कार्बनच्या ज्या उर्वरित मोकळ्या संयुजा आहेत त्या ठिकाणी आपण हे हायड्रोजन काढत आहोत. तर या प्रकारे याला म्हणायचं ब्युटेन. आणि हे झालं याचं रचनासूत्र. हे दोन्ही आकृती एकच आहे मित्रांनो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 अ, यामध्ये आपल्याला एकूण 3 उपप्रश्न विचारले जातात. त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक उपप्रश्न हा 2 गुणासाठी, त्यामुळे प्रश्न दुसरा अ हा एकूण 4 गुणासाठी असेल. आणि यामध्ये केवळ आणि केवळ शास्त्रीय कारणे लिहा या प्रकाराचेच प्रश्न आपल्याला विचारले जातात. पहिला उपप्रश्न की कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी आहे, त्याचं कारण आपल्याला द्यायचं आहे. तर कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता असल्याने त्यातून मोठे रेणू तयार होतात, यामुळे कार्बनी संयुगांची संख्या वाढते. कार्बन अणूच्या या गुणधर्माला श्रृंखला बंधन शक्ती असे म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूच्या मुक्त श्रृंखला किंवा बद्ध श्रृंखला म्हणजेच वलयाकार रचना देखील तयार होत आहेत. 2 कार्बन अणूंमध्ये एकेरी सहसंयोज बंध, दुहेरी सहसंयोज बंध व तिहेरी सहसंयोज बंध तयार होऊ शकतात. आता एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या या कार्बनच्या क्षमतेमुळे कार्बनी संयुगांची संख्या आणखी वाढते. त्याचं एक उदाहरण घेऊया आपण. तर कार्बनच्या 2 अणूंपासून इथेन म्हणजेच या ठिकाणी 2 कार्बनचे अणू आहेत आणि त्यामध्ये एकेरी सहसंयोज बंध आहे. त्यानंतर इथेन यामध्ये दुहेरी सहसंयोज बंध आहे. इथाईन यामध्ये तिहेरी सहसंयोज बंध आहे. असे 3 संयुग तयार होतात की ज्यांच्यामध्ये कार्बनची संख्या केवळ 2 आहे.
त्यामुळे कार्बन अणूची संख्या किंवा संयुगाची संख्या ही खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर इथं वाढत आहे. त्याची आणखी काही कारणं आपल्या पुस्तकात दिलेली आहेत. तर कार्बन हा चतुसंयोजी असतो. जेव्हा एक कार्बन अणू चार कार्बन किंवा इतर अणूशी बंध तयार करू शकतो तेव्हा अनेक संयुगे निर्माण होतात. कार्बनचे ज्यांच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना प्राप्त होतात आणि यामुळेच कार्बनी संयुगांची संख्या वाढत असते. आणखी एक कारण सांगितलं की कार्बनी संयुगांच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे कार्बनमध्ये एक आहे ते म्हणजे समघटकता. आता समघटकता म्हणजे काय मित्रांनो, की ज्याचं रेणूसूत्र एकच असतं परंतु त्याची रचना सूत्र हे भिन्न असतात, वेगवेगळे असतात, त्याला म्हणायचं रचना समघटकता. पुढचा प्रश्न, चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ बनते, तर ताज्या चुन्याच्या निवळीचा रंग कसा असतो? तर ही असते रंगहीन, आपल्या पाण्यासारखी असते. आणि त्यामधून ज्यावेळेस आपण चुनखडी तापवून त्यामध्ये निर्माण होणारा वायू जर जाऊ दिला तर ती दुधाळ रंगाची बनते. त्याचं कारण आपण जाणून घेऊया. तर ज्यावेळेस चुनखडी तापवली असतात तिचे अपघटन होते आणि त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ह्याचं आपण समीकरण देखील घेऊ शकतो मित्रांनो. या ठिकाणी घ्या तुम्ही समीकरण, चुनखडी त्याचं रेणूसूत्र आहे CaCO3, ज्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणत असतो. तर याला आपण उष्णता देतो आहेत, त्यामुळे इथं शब्द लिहा उष्णता, किंवा या ठिकाणी आपण डेल्टा तापमान बदल असं देखील चिन्ह देऊ शकतो. ठीक आहे, तर इथं काय तयार होतं? कॅल्शियम कार्बोनेटचं अपघटन होऊन या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ठीक आहे, आता हा जो कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो हा आपण चुन्याच्या निवळीमधून जाऊ देतो आहे, त्यामुळे काय होतं, हा कार्बन डायऑक्साईड वायू चुन्याच्या निवळीतून प्रवाहित केलं असतं. अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे कॅल्शियम कार्बोनेट तयार होते, त्यामुळे चुन्याची निवळी ही दुधाळ होते. आता या ठिकाणी दोन टप्पे आहेत मित्रांनो. पहिलं चुनखडी म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचं झालेलं अपघटन आणि त्यानंतर हे चुन्याची निवळी म्हणजे कॅल्शियम हायड्रोक्साईड. तर यामधून आपण ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईड वायू प्रवाहित करू त्यावेळेस इथं परत अद्रावणीय अशी कॅल्शियम कार्बोनेटची निर्मिती होते आणि त्यामुळे चुन्याची निवळी इथं दुधाळ होते. हे लक्षात असू द्या मित्रांनो. या ठिकाणी अभिक्रिया लिहिल्यात तर उत्तमच राहील. पुढे जाऊया. उष्णता निर्माण करणाऱ्या विजेच्या उपकरणांमध्ये उदाहरणार्थ इस्त्री, विजेची शेगडी, बॉयलर यामध्ये नायक्रोमसारख्या मिश्र धातूचा उपयोग करतात, शुद्ध धातूंचा वापर करत नाहीत. ह्याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. तर विद्युत इस्त्री, टोस्टर या सारख्या साधनांचे कार्य विद्युतधारेच्या औष्णिक परिणामावर म्हणजेच विद्युत ऊर्जेचे उष्णतेत रूपांतर यावर अवलंबून असते. त्यासाठी नायक्रोम या संमिश्राची आपण निवड करत असतो. त्याचं कारण पहा, आता नायक्रोम हे एक संमिश्र आहे, हे बनलेलं असतं दोन वेगवेगळ्या धातूंपासून, त्यालाच आपण संमिश्र म्हणत असतो. आता नायक्रोम कशापासून बनतं मित्रांनो? तर निकेल आणि क्रोमियम यांच्यापासून हे नायक्रोम बनलेलं असतं, त्यामुळे याला नायक्रोम असं नाव दिलेलं आहे. तर नायक्रोम या संमिश्राची रोधकता हे खूप जास्त असते आणि त्याचे ऑक्सिडीकरण हे देखील होत नाही आहे आणि ते उच्च तापमानापर्यंत आपल्याला तापवता येते. ते शुद्ध धातूच्या बाबतीत शक्य नाही आहे. म्हणून अशा साधनांमध्ये शुद्ध धातूंऐवजी नायक्रोमसारख्या संमिश्राचा उपयोग करतात किंवा वापर करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बोर्ड परीक्षेचा अभ्यास चांगल्या प्रकारे सुरू केला असेलच. तुमची हीच तयारी अधिक परिणामकारक बनवण्यासाठी अनअकॅडमीने आणली आहे Unlock 20. तर या अंतर्गत तुम्ही माझा देशपांडे हा कोड यूज केल्यानंतर 20% डिस्काउंट मिळवू शकता अनअकॅडमीच्या कोणत्याही पेड सबस्क्रिप्शनवर. ही ऑफर केवळ शनिवार 19 फेब्रुवारीपर्यंतच मर्यादित आहे. अनअकॅडमीच्या प्लस सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा मिळतील. यामध्ये तुम्ही लाईव्ह क्लास जॉईन करू शकता जे की भारतातील टॉप एज्युकेटर्सद्वारा घेतले जातील. या ठिकाणी तुमचे डाऊट सॉल्विंग सेशन्स अरेंज केले जातील.
त्याचबरोबर ऑडिओ फीचर सोबतच रेज युअर हँड या फीचरमध्ये तुम्ही लाईव्ह क्लासमध्ये तुमचे सर्व काही डाऊट्स क्लिअर करू शकता, प्रश्न विचारू शकता. लाईव्ह क्लास झाल्यानंतर तुम्हाला लगेचच PDF नोट्स दिले जातील. त्याचबरोबर लाईव्ह टेस्ट व क्विज मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. प्रत्येक क्लासची तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिली जाईल व यामध्ये स्ट्रक्चर्ड कोर्सेसच्या मदतीने तुमच्या प्रत्येक घटकाची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल. यासोबतच इथं 12वीसाठी डाऊट सॉल्विंग प्लस रिव्हिजन बॅच सुरू होत आहे. 21 फेब्रुवारीपासून ही बॅच चालेल 30 मार्च 2022 पर्यंत. तर यामध्ये मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व इंग्लिश या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाईल. आणि आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं 10वीसाठी मेगा पोल्स टाईम ऑल सब्जेक्ट्स प्रॅक्टिस बॅच सुरू होत आहे 21 फेब्रुवारी 2022 पासून. आणि ही बॅच चालेल 26 मार्च 2022 पर्यंत. तर यामध्ये मॅथ्स, सायन्स आणि सोशल सायन्स या विषयाची परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल. याशिवाय अन अकॅडमीने आणली आहे कोण बनेगा टॉपर सिरीज. ही एक प्रकारची स्पेशल क्लास सिरीज आहे ज्या ठिकाणी आपल्या सिलेबसचे वन शॉट रिव्हिजन घेतले जाईल, कारण आता आपल्या बोर्ड एक्झाम जवळ आलेले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्सद्वारे प्रत्येक विषयाचे रिव्हिजन करून घेतले जाईल. या सेशनमध्ये क्विजेस व पोल्सच्या मार्फत तुम्ही कम्पीट करू शकता. म्हणजे जेवढे विद्यार्थी या सेशनमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्यासोबत तुमची स्पर्धा असेल. आणि यामध्ये जे top 3 विद्यार्थी असतील त्यांना एक टॉपर सर्टिफिकेट देखील दिले जाईल. तर मित्रांनो, या संबंधीच्या सर्व लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याबरोबरच अन अकॅडमीच्या कोणते प्लस सबस्क्रिप्शनवर पूर्ण 10% डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसणारा देशपांडे हा कोड यूज करा आणि आजच अन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून आपल्या अभ्यासाला नवी दिशा द्या. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी आपल्याला 5 उपप्रश्न विचारले जातात, त्यापैकी 3 उपप्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. या ठिकाणी सरावासाठी आपण 5ही उपप्रश्न सोडवत आहोत. हा 6 गुणांसाठी असणारा प्रश्न आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण दिले मित्रांनो, तर पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती. आणि यासोबतच इथे काही अतिरिक्त माहिती पण दिली आहे की प्रकाशाचा निर्वातातील वेग हा दिलेला की 3×10^8 मीटर प्रति सेकंद. चला या ठिकाणी उदाहरणामध्ये जे जे काही गोष्टी दिलेले आहेत ते अगोदर आपण लिहून घेऊया. तर दिलेली माहिती या अंतर्गत V1 दिले म्हणजेच प्रकाशाचा निर्वातातील किंवा पहिल्या माध्यमातील वेग दिला आहे, तो आहे 3×10^8 मीटर प्रति सेकंद. त्यानंतर याचा निरपेक्ष अपवर्तनांक देखील दिले, तर N=1.36. काय शोधायचं आहे आपल्याला, तर प्रकाशाचा पाण्यातील वेग म्हणजे V2 मधील वेग आपल्याला शोधायचा आहे. तर त्यानुसार V2ची किंमत आपल्याला शोधायची आहे. त्यानुसार सूत्र काय मित्रांनो, तर N=V1/V2 म्हणजे पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. तर आपण किमती ठेवूया, तर N ची किंमत आपल्याला माहीत आहे 1.36 V1ची किंमत 3×10^8. त्यानंतर V2 आपल्याला शोधायचं आहे. थोडंसं आपण सूत्र बदल करूया मित्रांनो, तर V2 3×10^8 1.36. तर आपण हे सोडवून घेऊया. तर या ठिकाणीचं उत्तर किती येईल, तर 2.21×10^8 मीटर प्रति सेकंद ही आली V2ची किंमत. आता लक्षात घ्या, सोडवत असताना या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, 3×10^8 1.36 हे दशांश रूपामध्ये 1.36. आणि काही कालावधीपुरती जर आपण हे 10^8 नाही असं समजायचं आहे, मग या ठिकाणी काय येईल, तर 3/1.36 येईल. ह्याला आपण पूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना किती स्थळानंतर दशांश आहे हे आपण पाहायचं आहे, तर 2 स्थळांतर दशांश आहे, तितके शून्य आपण हे 3 पुढे द्यायचे आहेत, अंशाच्या समोर द्यायचे आहेत. मग यानुसार पहा 300/136 येईल. आता हे ज्यावेळेस आपण सोडवू त्यावेळेस याचं उत्तर इतकं येईल मित्रांनो. त्यामुळे हे योग्य उत्तर आल्यानंतर याला व्यवस्थित प्रकारे आपण चौकट करायची. पुढे जाऊया, खालील दिलेल्या हायड्रोकार्बनची IUPAC नावे लिहा. हे पहिलं हायड्रोकार्बन आहे CH3CH2COOH, दुसरा हायड्रोकार्बन आहे मित्रांनो CH3CHOH,
आणि CH3. तर प्रत्येकाची आपल्याला IUPAC नावं द्यायची आहेत. तर याचं पहिल्याचं IUPAC नाव आहे ते म्हणजे प्रोपेनॉइक किंवा नॉइक ॲसिड. कारण या ठिकाणी COOH हा क्रियात्मक गट आहे, ज्याला आपण कार्बॉक्झलिक क्रियात्मक गट म्हणतो. त्यानुसार या ठिकाणी प्रोपेनॉइक ॲसिड याचं नाव म्हणतं. त्यानंतर पुढे पहा, याचं आपल्याला IUPAC नाव द्यायचं. तर याचं IUPAC नाव आहे प्रोपेन 2-ऑल, किंवा यालाच आपण प्रोपेनॉल असं देखील म्हणत असतो. पुढे जाऊया. आणखी एक उदाहरण आहे मित्रांनो, जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद वेळ लागतो, तर त्या ग्रहावरील गुरुत्वत्वरण किती असेल? तर या ठिकाणी जे जे आपल्याला उदाहरणामध्ये माहिती दिलेली आहे, ही माहिती आपण या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. तर सर्वात अगोदर काय काय दिलेलं आपण लिहून घेऊया मित्रांनो. या ठिकाणी सुरुवातीचा वेग दिलेला आहे, सुरुवातीच्या वेगाची किंमत 0 आहे मित्रांनो, कारण ही वस्तू स्थिर अवस्थेपासून येत आहे, त्यामुळे सुरुवातीचा वेग 0 घेऊया. ज्यालाच आपण काय म्हणूया, ही सर्व काही दिलेली माहिती आहे. काय काय दिलेलं आहे, यूची किंमत 0 आहे मित्रांनो, 0 मीटर प्रति सेकंद. त्याचबरोबर विस्थापन दिले पहा, विस्थापन किती आहे, 5 मीटर इतकं आहे. कालावधी दिला आहे टी, म्हणजे किती कालावधी लागतो आहे, तर या ठिकाणी 5 सेकंद इतका वेळ आहे. काय शोधायचं मित्रांनो आपल्याला, तर त्या ठिकाणचं गुरुत्वत्वरण आपल्याला शोधायचं आहे. तर लक्षात घ्या, गतिविषयक दुसऱ्या समीकरणानुसार दुसरं समीकरण काय मित्रांनो, तर एस बरोबर यूटी अधिक 1/2 AT² वर्ग. आता इथं यूची किंमत 0 आहे, त्यामुळे 0 × T इथं 0 येईल, त्यामुळे आपण इथं काय घेऊया, एस बरोबर 1/2 आणि इथं ए म्हणजे त्वरण, परंतु इथं गुरुत्व त्वरण आहे, त्यामुळे इथं एच्या ऐवजी आपण जी घेऊया आणि पुढे T² वर्ग. चला या ठिकाणी या सूत्रामध्ये आता आपण किमती ठेवूया. पुढे उदाहरण घेऊया आपण असंच, तर एस म्हणजे विस्थापन, किती आहे किंमत त्याची, 5 बरोबर 1/2. जीची किंमत शोधायची, जी जसेल तसं घेऊया. टीची किंमत किती आहे मित्रांनो, टी म्हणजे 5. चला 5 वर्ग घेऊया, गुणिले 5 वर्ग. ओके ठीक आहे, सोडवून घेऊ. आणखी 1/2 जी गुणिले 25 आहे, ठीक आहे. पुढे हे पुढे 5 आहे विसरू नका. तर या 2 या 25 भाग देऊया, उत्तर किती येईल, 12.5 येईल. आणि त्यानुसार मग बदल काय होतो पहा, तर 5 बरोबर G × 12.5 येईल. मग त्यानुसार आपल्याला जीची किंमत शोधायची आहे, तर जीला आपण या पक्षांतर करून इकडे घेऊया. तर जी बरोबर काय येईल, तर हे गुणाकारामध्ये 12.5, या 5 भागाकारामध्ये जाईल, म्हणजेच 5/12.5. चला परत सोडवून घेऊया हे. तर एक स्थळांतर दशांश आहे, मग त्यानुसार वरती 50 होईल मित्रांनो आणि खाली 125 होईल. ज्यावेळेस याचा आपण भाग देऊया, तर भाग दिल्यानंतर उत्तर किती येईल, तर 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. ठीक आहे ना. तर त्या ग्रहावरील गुरुत्वत्वरण किती असेल, याला चौकट करायला विसरू नका. तर हे गुरुत्वत्वरण असेल मित्रांनो 0.4 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. पुढे जाऊया. खाली दिलेल्या आकृतीतील प्रक्रिया ओळखून थोडक्यात स्पष्ट करा. काय प्रक्रिया आहे मित्रांनो, हे धनागरीकरण आहे पहा, नाव दिलेलं इथं अगोदरच, त्यामुळे ही धनागरीकरण ही प्रक्रिया या आकृतीमध्ये दाखवलेली आहे. त्याच्याविषयी थोडक्यात माहिती लिहूया आपण. तर या पद्धतीत तांबे, ॲल्युमिनियम यासारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साईडचा, म्हणजे तांबा असेल तर कॉपर ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम असेल तर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा पातळ परंतु मजबूत असा लेप किंवा थर दिला जातो. यासाठी तांबे किंवा ॲल्युमिनियमची वस्तू धनाग्र म्हणून वापरतात. या ऑक्साईडचा लेप पृष्ठभागावर सर्वत्र सारखा असल्याने धातूंचे क्षरण रोखण्यासाठी याचा वापर किंवा उपयोग
केला जातो। तर याचा वापर कुठे होतो, तर स्वयंपाकघरात वापरले जाणारे ॲन्युडाइज्ड प्रेशर कुकर, कढई, तसेच सरकत्या खिडक्यांचे फ्रेम्स, हे सर्व धनागरीकरण तंत्राचे किंवा प्रक्रियेचे उपयोजन म्हणजेच उपयोग आहेत। पुढे ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह का उपयोगी पडत नाहीत? भूस्थिर उपग्रहांची भ्रमणकक्षा ही विषुववृत्ताच्या प्रतलात असते। पृथ्वीची दैनिक परिवलन गती आणि उपग्रहाची भ्रमण गती यांची दिशा एकच असल्याने त्यांची समोरासमोरील सापेक्ष स्थिती ही स्थिर राहते। हे उपग्रह कधीही ध्रुवीय प्रदेशावरून जात नाहीत, तर विषुववृत्तावरील एकाच ठिकाणासमोर स्थिर राहतात। त्यामुळे भूस्थिर उपग्रह हे ध्रुवीय प्रदेशांच्या अभ्यासासाठी हे उपयुक्त ठरत नाहीत। लक्षात घ्या मित्रांनो, पृथ्वी हे ध्रुवीय प्रदेश आणि विषुववृत्तीय, तर भूस्थिर उपग्रह हे विषुववृत्तावरच स्थिर असतात। त्यामुळं ध्रुवीय प्रदेशाचा अभ्यास करण्यासाठी हे भूस्थिर उपग्रह जे विषुववृत्ताचाच अभ्यास करत असतात हे उपयोगी ठरणार नाहीत। त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 5। इथे आपल्याला एकूण 8 उपप्रश्न विचारले जातात, त्यापैकी कोणते 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत। सरावासाठी आपण सर्व 8ही प्रश्न सोडवणार आहोत। हा एकूण 15 गुणांसाठीचा प्रश्न आहे मित्रांनो। प्रत्येकी एका उपप्रश्नाला 3 गुण या ठिकाणी असतील। तर यातील पहिला उपप्रश्न, खालील धातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया लिहा। 3 धातू दिलेले आहेत, सोडियम, कॅल्शियम आणि झिंक। सोडियमची अभिक्रिया बघूया पाण्यासोबत। तर सोडियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो आणि हा वायू पटकन पेट घेतो व मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऊर्जा देखील बाहेर पडते। त्याची अभिक्रिया आपण या ठिकाणी लिहिलेली आहे। कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया काहीशी मंदगतीने व कमी जोमाने होते। यामध्ये हायड्रोजन वायू बाहेर पडून धातूच्या पृष्ठभागावर बुडबुड्याच्या स्वरूपात जमा होतो आणि कॅल्शियम हा धातू पाण्यावर तरंगतो। त्याची अभिक्रिया इथं दिलेली आहे मित्रांनो। त्यानंतर झिंक, जास्त या धातूंची थंड किंवा गरम पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही, परंतु वाफेशी मात्र यांची अभिक्रिया होते आणि ऑक्साईड तयार होतात, म्हणजे झिंक ऑक्साईड तयार होतात आणि यामध्ये देखील हायड्रोजन वायू मुक्त होतोच। इथे देखील त्याचं संतुलित समीकरण दिलेलं आहे। पुढचा प्रश्न, बेअरच्या प्रक्रियेतील पहिली रासायनिक अभिक्रिया रासायनिक समीकरणासह स्पष्ट करा। तर बेअरच्या प्रक्रियेत सर्वात आधी धातूक गोलाकार चक्कीमधून भरडले जाते, त्यानंतर सारे संग्राहकामध्ये उच्च दाबाखाली 2 ते 8 तास कॉस्टिक सोड्याच्या म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर 140° ते 150° तापमानावर तापवून त्याचे अपक्षालन केले जाते, म्हणजे या तापमानाला या धातुकाला भिजवून ठेवलं जातं 2 ते 8 तासापर्यंत। आता ॲल्युमिनियम ऑक्साईड सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणात विरघळते आणि पाण्यात द्रावणी असे सोडियम ॲल्युमिनेट तयार होते, त्याचं आपण रासायनिक अभिक्रिया लिहूया। इथं ॲल्युमिनियमचं धातूक दिलेलं आहे, कॉस्टिक सोडा, इथं सोडियम ॲल्युमिनेट तयार झालेलं आहे। पुढे जाऊया उपप्रश्न क्रमांक 3। इथं परत एक उदाहरण दिलं मित्रांनो 3 गुणांसाठी। तर 50 वॅट व 60 वॅट विद्युत शक्तीचे 2 टंगस्टन बल्ब 220 व्होल्ट इतक्या विमानतरावर चालतात। जर ते समांतर जोडलेले असतील तर मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे। सर्वात अगोदर या ठिकाणी जी दिलेली माहिती आहे ती आपण लिहून घेऊया। त्यानुसार सर्व दिलेली माहिती आपण इथं लिहूया। काय काय दिले मित्रांनो, तर इथं 2 विद्युत शक्ती दिलेले आहेत, पहिले 50 वॅट, दुसरे आहे 60 वॅट। तर विद्युत शक्तीसाठी आपण पॉवर वापरतो, तर P1 बरोबर 50 वॅट। आता इथं P2 घेऊया, ही किती आहे 60 वॅट। विभवांतर दिले 2 बल्बमधील, V बरोबर 220 व्होल्ट। शोधायचं काय मित्रांनो आपल्याला, त्या परिपथामधील एकूण विद्युतधारा। तर आपलं मुख्य सूत्र काय आहे, P बरोबर V गुणिले I,
विभवांतर व विद्युतधारेचा गुणाकार शोधायचा आहे आपल्याला विद्युतधारा, त्यानुसार सूत्र काय होतं पुढे घेऊया. आय बरोबर पी भागिले व्ही. त्यानंतर पुढे आता आपण आय वनची किंमत जर शोधायची असेल तर आय वन बरोबर आपल्याला पी वन भागिले व्ही घ्यावं लागेल. आणि त्यानंतर आय टूची किंमत शोधण्यासाठी आपण पी टू भागिले व्ही घेऊया. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा जर शोधायची असेल तर आपल्याला काय करता येईल, तर आय बरोबर आय वन अधिक आय टू, कारण हे विद्युत बल्ब समांतर जोडणीमध्ये जोडलेले आहेत, तर इथंही समांतर जोडणी आहे. आता या ठिकाणी आयची किंमत काढत असताना आय वन प्लस आय टू हे समीकरण दिलेलं आहे, तर या समीकरणामध्ये आपल्याला वरील किमती ठेवायच्या आहेत, म्हणजेच बरोबर तर या ठिकाणी आय वनची किंमत काय आहे, तर पी वन भागिले व्ही अधिक आय टूची किंमत काय मित्रांनो, पी टू भागिले व्ही. आता इथे व्हीची किंमत सगळीकडे सारखी आहे, त्यामुळे थोडासा बदल करूया आपण, पी वन अधिक पी टू भागिले व्ही घेऊया, कारण व्हीची किंमत दोन्हीकडे सारखी आहे, 220 आहे, त्यानुसार पी वनची किंमत किती आहे मित्रांनो, 50 वॅट, पी टूची किंमत 60 वॅट भागिले 220 व्होल्ट. चला सोडवून घेऊया, किती येईल, 110 भागिले 220, तर याचं उत्तर किती येईल मित्रांनो, 0.5 एम्पियर. तर ही इतकी विद्युतधारा त्या मुख्य विद्युत वाहकामध्ये प्रयुक्त होईल. त्यानंतर पुढे जाऊया, सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर सूर्य क्षितिजावर आपल्याला का दिसतो. आता सूर्याकडून आलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात गेली असता आपल्याला सूर्य दिसतो, ही साधी गोष्ट आहे, हे सर्वांना माहीत आहे. पृथ्वीभोवती सुमारे 300 किलोमीटर जाडीचे वातावरण आहे, त्यामुळे सूर्यकिरण हे अवकाशातून जेव्हा वातावरणात प्रवेश करतात तेव्हा ते स्तंभिकेकडे झुकतात. आता अवकाश म्हणजे हे काय मित्रांनो, थोडंसं हे माध्यम विरल माध्यम आहे, आणि ज्यावेळेस हे वातावरणामध्ये येतात, वातावरण घन माध्यम आहे, त्यामुळे विरल माध्यमातून प्रकाश किरण घन माध्यमामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला माहीत आहे की हे स्तंभिकेकडे झुकतात, त्यानंतर म्हणजेच यांचं अपवर्तन होतं. अशावेळी सूर्य क्षितिजाखाली असला तरी त्याचे किरण अपवर्तनामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्याने तो क्षितिजावर असल्याचा आपल्याला भास होतो. म्हणूनच सूर्योदयापूर्वी काही काळ, त्याचबरोबर सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य आपणास क्षितिजावरच दिसतो. पुढचा उपप्रश्न, आयनिक संयुगाचे सामान्य गुणधर्म लिहा. तर आयनिक संयुगे स्थायरूप असून ते कठीण असतात, ही संयुगे ठिसूळ असून दाब दिला तरी त्यांचे तुकडे आपल्याला करता येतात. संयुगामधील आंतररेणवीय बल अधिक असल्यामुळे ते तोडण्यास बरीच ऊर्जा लागते, म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक हे उच्च असतात. हे संयुगे पाण्यामध्ये द्रावणीय असतात, परंतु केरोसिन पेट्रोल यासारख्या द्रावणामध्ये हे अद्रावणीय आहेत. स्थायू रूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाहीत, कारण बंदिस्त संरचनेमुळे त्यांच्यातील आयनांची हालचाल शक्य नसते, परंतु वितळलेल्या अवस्थेमध्ये किंवा द्रावणातून मात्र त्यांचं विद्युत वहन होतं. पुढचा उपप्रश्न 6व्या क्रमांकाचा, यामध्ये आपल्याला खालील प्रश्नाची उत्तरे लिहा असं विचारलेलं आहे. या ठिकाणी 3 परत उपप्रश्न दिलेले आहेत, प्रत्येक उपप्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर पाण्याबरोबर अभिक्रिया होणाऱ्या 2 धातूंची नावे लिहा. कोणते 2 धातू आहेत, तर पोटॅशियम सोडियम लिथियम कॅल्शियम यापैकी कोणते 2 लिहा, किंवा 2 अधिक लिहिले तर उत्तमच. पुढचा उपप्रश्न, मध्यम अभिक्रियाशील 2 धातूंची नावे लिहा. तर मॅग्नेशियम ॲल्युमिनियम जस्त लोह कथील शिस यापैकी 2 किंवा 2 अधिक. पुढे सर्वाधिक व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता. सर्वाधिक जास्त अभिक्रियाशील व सर्वात कमी अभिक्रियाशील धातू कोणता. तर पोटॅशियम हा सर्वाधिक जास्त अभिक्रियाशील धातू आहे, तर सोने हा सर्वात कमी अभिक्रियाशील धातू आहे. पुढचा प्रश्न 7वा उपप्रश्न, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
काही प्रश्न दिलेत मित्रांनो, तीन प्रश्न, प्रत्येकी एका उपप्रश्नास एक गुण असेल. सोबतच्या आकृतीत दर्शवलेले उपकरण ओळखा. तर मित्रांनो, सोबतच्या आकृतीत दर्शवलेले हे जे उपकरण आहे, हे आहे विद्युत चलित्र. विद्युत चलित्र पुढे या उपकरणाचा एक उपयोग लिहा. तर याचा वापर पंखे, शीतकपाटे, मिक्सर्स, धुलाईयंत्र, संगणक, पंप यामध्ये केला जातो. कोणताही एक अथवा एकापेक्षा अधिक उपयोग जर तुम्हाला अचूकपणे लिहिता येत असतील तर अधिक चांगलंच आहे. तिसरा प्रश्न, या उपकरणात ऊर्जेचे स्थानांतरण कसे होते? तर या उपकरणामध्ये विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते. पुढचा उपप्रश्न आठवा. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही आकृती कशाची आहे? आधुनिक आवर्त सारणीची जी रचना आहे त्याच्याविषयी आराखडा असणारी ही आकृती आहे किंवा रचना आहे. यावर काही प्रश्न दिलेत मित्रांनो. प्रश्न पहिला, हे या चौकटीत दर्शवलेला खंड ओळखून त्या खंडातील कोणत्याही एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा. तर लक्षात घ्या, ए हा जो मूलद्रव्य हा एका चौकटीमध्ये दर्शवला आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला माहीत आहे आणि याचं खंडाचं नाव सांगायचं आहे. तर हा एस खंड असतो, हा पी खंड, हा डी आणि याच्या तळाशी असणारा एफ खंड. तर लक्षात घ्या, हा एस खंड आहे मित्रांनो, आणि यातील कोणत्या एका मूलद्रव्याचं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे. तर बेरिलियम ह्याचं आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहूया. बेरिलियमचा अणूक 4, तर मग त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2.2. पुढे जाऊया. बी या अक्षराने दर्शवलेल्या मूलद्रव्याचा खंड ओळखून ते कोणत्या आवर्तनात आहे ते लिहा. तर या ठिकाणी लक्षात घ्या, हे आठव्या गणातील मूलद्रव्याची जागा आहे. इथं आयर्न आहे मित्रांनो, लोह. तर याचा आपल्याला आवर्त लिहायचा आहे. तर हा खंड डी आहे आणि त्याचा आवर्त 4 आहे. हे बघा, पहिला, दुसरा, तिसरा आणि 4, आणि त्यानंतर हा जो आहे डी खंड. पुढे जाऊया. पुढचा आहे प्रश्न, तो म्हणजे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. इथं 2 उपप्रश्न दिले जातात, त्यापैकी एक सोडवायचा. आपण सरावासाठी दोन्ही सोडवणार आहोत. हा एकूण 5 गुणांसाठी विचारलेला प्रश्न आहे. त्यातील पहिला उपप्रश्न, खालील माहिती वाचा व दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खाली एक उतारा दिला मित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न क्रमांक 3 अथवा 4 हा अशा प्रकारचा उतारा दिला जातो, त्यावेळेस तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची संधी असते मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 व 4. त्यानुसार इथं पाहूया प्रश्न 4 काय उतारा आहे आणि किती प्रश्न आहेत. तर उतारा वाचूया अगोदर. उष्ण व थंड वस्तूमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानामधील हा बदल होतच राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावते तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा परिस्थितीत असल्यास, म्हणजे जर दोन्ही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास, प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. तर या उतारावर आधारित काही प्रश्न आहेत. प्रश्न पाहूया आपण. पहिला प्रश्न, उष्णता स्थानांतरण कोठून कोठे होते? तर उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे हे उष्णतेचे स्थानांतरण होत आहे. पुढचा प्रश्न, अशा स्थितीत आपणास कोणत्या उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो? तर आपल्याला अशा स्थितीमध्ये उष्णता विनिमयाच्या तत्वाचा बोध होतो. या तत्वाचा उपयोग पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो? तर या तत्वाचा वापर पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेची मापन करण्यासाठी केला जातो. त्यानंतर प्रश्न 4 पुढचा उपप्रश्न ब, त्याच्याविषयी माहिती घेऊया. खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ही आकृती पहा मित्रांनो, आणि आकृतीवर आधारित आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न, आकृतीत दर्शवलेली भिंगाची रचना कोणत्या सूक्ष्मदर्शकामध्ये आढळते? तर याचं उत्तर आहे, ही रचना संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये आढळते. पुढचा प्रश्न, या दर्शकाचे कार्य कसे चालते ते थोडक्यात लिहा. तर यामध्ये वस्तूच्या प्रतिमेचे विशालन 2 होते. एका भिंगाने तयार केलेली प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी वस्तू असते. दोन्ही भिंगाचे अक्ष एकाच सरळ रेषेत असतात.
आणि ही भिंगे एका धातूच्या नलिकेमध्ये अशा रीतीने बसवलेली असतात की त्यांच्यामधील नाभी अंतर हे बदलता येतं. पुढचा प्रश्न, कोणत्या भिंगाचे नाभी अंतर कमी व कोणत्या भिंगाचे नाभी अंतर जास्त असते? तर पदार्थ भिंगाचे नाभी अंतर कमी आणि नेत्रभिंगाची किंवा नेत्रिका भिंगाची नाभी अंतर हे जास्त असते. पुढचा प्रश्न, कोणत्या भिंगाचे नाभी अंतर कमी जास्त करून वस्तूची प्रतिमा नेत्रिकेच्या नाभी अंतराच्या आत मिळवता येते? आता पहा, या ठिकाणी दोन भिंग आहेत, एक आहे पदार्थ भिंग, दुसरा आहे नेत्रभिंग. तर इथं काय विचारलंय, कोणत्या भिंगाचं? नक्कीच याचं उत्तर काय असेल मित्रांनो, पदार्थभिंगाचं. नाभी अंतर आपण कमी जास्त करून त्या वस्तूची प्रतिमा नेत्रिकेच्या नाभी अंतराच्या आत आपल्याला मिळवता येते. शेवटचा उपप्रश्न, या सूक्ष्मदर्शकाचा उपयोग लिहा. तर याचा उपयोग आपण रक्तकणिका, प्राणी व वनस्पतींच्या पेशी, बॅक्टेरियासारखे सूक्ष्मजीव व सूक्ष्म घटक पाहण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी ह्याचा आपण वापर करत असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सराव परीक्षा क्रमांक 8 या अंतर्गत विज्ञान भाग 1 या विषयाची आपण पूर्ण 40 गुणांची प्रश्नपत्रिका व विकल्पासह 20 अशा प्रकारे एकूण 60 गुणांची ही कृतीपत्रिका त्यांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह अभ्यासलेली आहे. त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव परीक्षा क्रमांक 8 विज्ञान भाग 2 याविषयी आपण माहिती घेऊया. तर मित्रांनो, असेच वेगवेगळ्या प्रकारची विज्ञानविषयक व्हिडिओज व शैक्षणिक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.